श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली. हो, अगदी बरोबर आहे. तुम्ही जे थंबनेल बघताय किंवा जे तुम्ही टायटल बघताय, खरंच म्हणजे मला सुद्धा ना जेव्हा मी हे ऐकलं तर हसू आलं. मी बाहेर गेली होती तर असेच, आता बघा बऱ्याचशा ताई वगैरे कुठे बाहेर गेल्यानंतर भेटतात तर बोलतात, मग बराच वेळ बोलणं झालं, मग हसत खेळत बोलता बोलता विषय असा निघाला की त्या म्हटलं जे लोक व्हिडिओ बनवतात ताई, त्यांनाच कसे स्वामींचे अनुभव येतात. तो ताई, तुम्ही अशी कोणती सेवा करता की ज्याच्यामुळे कोणतीही तुम्ही सेवा करा तुम्हाला अनुभव येतात. आणि खरंच मला खूप हसू आलं. याचं उत्तर पण मी त्यांना दिलं, सांगितलं म्हणजे सेवेविषयीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण म्हटलं की खरोखर अरे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल की जेव्हाही कधी व्हिडिओ बघतो तर ह्यांचे अनुभव त्यांचे अनुभव त्यांचे अनुभव, म्हणजे व्हिडिओ बनवतात त्यांना स्वामी पावतात का, त्यांच्याच इच्छा कशा पूर्ण होतात. मग आम्ही एवढ्या वर्षापासून महिन्यांपासून सेवा करतोय, एवढी पारायणं केली, एवढं हे केलं तेवढं केलं, मग आम्हाला कसे अनुभव येत नाहीत. हो ना, तुमच्यापैकी माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना दादांना बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल. तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेलच भेटेल, पण त्याहीपेक्षा अशी कोणती सेवा आहे की जी केल्याने 100% आपल्याला अनुभव येतोच येतो, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याही पेक्षा एका महत्त्वाच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देते की बऱ्याच वेळेला अगदी म्हणजे बघा 1000-500 एखाद दुसरी कमेंट येते की ताई व्हिडिओमध्ये ना की जे फक्त सेवा आहे हां ती सेवा सांगा आणि व्हिडिओ संपवा, तुम्ही हे बाकीचं काय सांगता आणि कशासाठी सांगता. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी म्हणजे असा कोणता पोपट नाही आहे की पोपट कसा प्रश्न विचारला की तेवढं उत्तर सांगणार आणि गप्प बसणार. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की मी तुम्हाला असं करा तसं करा, तुम्ही असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे सांगणारी कोणीही नाही आहे. मी तुम्हाला काहीही सांगत नाही. जे म्हणजे गोष्टी मी केल्या किंवा ज्या मी आयुष्यातून अनुभवल्या किंवा ज्या मी आजूबाजूला बघितल्या, काहींचा अभ्यास केला, काही वाचल्या, काही ऐकल्या, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मी तुम्हाला कधीच सांगत नाही किंवा जबरदस्ती करत नाही किंवा मी जे सांगितलं आहे तशीच तुम्ही सेवा करा, तशीच तुम्ही पूजा मांडणी करा असं मी कधीच म्हणत नाही. जी माझ्याकडे माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला बघा, फक्त स्पेसिफिक हा उपाय, ही सेवा, तुम्हाला फक्त पोपट पंचसारखं तेवढंच ऐकायचं असेल ना तर खूप सारे चॅनल्स आहेत, खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही ते चॅनल्स बघू शकता. तुम्हाला जे म्हणजे फक्त स्पेसिफिक माहिती सांगितली जाते भरपूर तुम्हाला मिळून जाईल, तर तुमच्यासाठी ते व्हिडिओज आहेत. आणि हो, मग तुम्हाला परत परत म्हणजे माझ्या चॅनलवरती येऊन तुम्हाला त्रास होईल, तुमचा वेळ जाईल, तर त्यापेक्षा ना ते पोपट पंचीसारखं की येणार फक्त व्हिडिओ सांगणार तर असे माझे व्हिडिओ नसणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर नाही आलं तरी काही हरकत नाही, माझ्यासाठी नाही, तुम्ही माझ्या चॅनलवरती आले, माझे व्हिडिओ बघितले तर त्यात माझाच फायदा आहे. पण काय होईल ना, तुमचा वेळ कुठेतरी जे 5-10 मिनिटं आहेत ते तुमचे वेस्ट जातील, त्याच्यामुळे तुमच्यासाठीच मी ही गोष्ट सांगत आहे. आणि बघा, भक्ती सेवा ही कधीही कोणाची बघून करायची नसते आणि ही कधीही कोणी सांगितली आहे म्हणून तशी करायची नसते. तुम्ही इथेच चुकत आहात. तुम्ही काय करता की समोरच्याने हे सांगितलं आहे मग मला असंच करायचं आहे, समोरच्याने तसं सांगितलं आहे मग मला तसंच करायचं आहे. नाही, भक्ती ही कोणाची बघून करता येत नसते. भक्ती करण्याची प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते. महाराजांशी स्वामींशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्यासमोर व्यक्त होण्याची, प्रकट होण्याची प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते. आणि ती कधीच आपण कोणाचं बघून किंवा कोणी कसं सांगितलं आहे म्हणून तसं सांगून आपण त्या गोष्टी करू शकत नाही. प्रत्येकाची प्रत्येकाचं महाराजांशी एक वेगळं नातं आहे. जसं की बघा, मी दत्त महाराजांची, माझे मोठे भाऊ, माझे मोठे बंधू म्हणून मी त्यांची सेवा करते, तर मी माझा भाऊ म्हणून मी त्यांच्यासमोर व्यक्त होते, मी माझा भाऊ म्हणून त्यांच्यासमोर प्रार्थना करते की किंवा त्यांना काही गोष्टी सांगते. आणि माझी एक सेवा करण्याची पद्धत वेगळी आहे.
फक्त एक सांगितलंय पोपटपंची, मी असं सांगितलं हो, आणि मी माझं सुद्धा सांगते. मी समजा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सांगितलं आणि तुमचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते केलं, तर मी जे सांगितलं आहे ते बरोबर आणि तुम्ही जे केलं आहे ते चुकीचं असं मुळीच नाही. कारण तुम्ही जे करताय ती तुमची भक्ती करण्याची, स्वामींसमोर व्यक्त करण्याची ती तुमची पद्धत आहे, आणि जे मी तुम्हाला सांगितलं ती माझी पद्धत आहे. तर तुम्ही हे जे व्हिडिओज आहेत ना, ते नॉलेजसाठी, आपल्याला एक माहिती मिळावी काहीतरी एक्स्ट्रा म्हणून आपण ते ऐकू शकतो, पण तशाच तसं करायचं आणि तेच हे करायचं नाही. मग असं तुम्ही आयुष्यभर जरी केलं ना तरी तुम्हाला अनुभव येणार नाही. आता तुम्ही म्हणाल तुम्ही जशाच तसं व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा आम्ही कुठे ऐकलं, मग आम्ही तशाच तसं करतोय, मग आम्हाला कसा बरं अनुभव येणार नाही? हो, तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी कॉपी टू कॉपी तशी करताय, पण ती सेवा करताना, ती पूजा करताना, ती मांडणी करताना, ते पारायण करताना तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहे? प्रांजलीने काय सांगितलं होतं? हो, यावेळेला असं सांगितलं होतं. प्रांजलीने दिवा इकडे ठेवायला सांगितला होता, पोथी अशी ठेवायला सांगितली होती, रांगोळी अशी काढायला सांगितली होती, फुलं एवढे अर्पण करायला सांगितले होते. म्हणजे तुम्ही सेवा करत आहात, तुम्ही शरीराने तिथे आहात, पण तुम्ही मनाने कुठे आहात? प्रांजलीने काय सांगितलं होतं म्हणजे तुमचं सेवेमध्ये लक्ष आहे का? अजिबात नाही. मग तुम्हाला अनुभव कसा येणार? तुम्हाला प्रचिती कशी येणार? इथेच तर तुम्ही भरकटताय. आणि मग आपण वरून काय म्हणतोय की ताई फक्त सेवाच सांगा. अहो, सेवा सांगायला तर मी अगदी 5-5, 2-2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेवा सांगेल, पण त्याचे तुम्हाला अनुभव येणार नाहीत. कारण या ज्या आतल्या गोष्टी आहेत ना, या तुम्हाला कोण सांगणार? फक्त सेवा सांगायला मला काय? मला मी ही जरी माहिती सांगितली मला तेवढेच पैसे मिळणार आहेत, ती जरी माहिती सांगितली मला तेवढेच पैसे मिळणार आहेत. फक्त मी पोपटपंचीसारखी सेवा सांगितली तर उलट माझा टाईम वाचेल. माझा अगदी 2 मिनटं, जिथे मला 10 मिनटाचा व्हिडिओ बनवावा लागते तिथे मला 2 मिनटाचा व्हिडिओ बघून तेवढेच पैसे मिळणार आहेत. जेवढे 10 मिनटाच्या व्हिडिओला पैसे मिळतात तेवढेच मला 2 मिनटाचा व्हिडिओ बनवून मिळणार आहेत. पण इथे नुकसान तुमचं आहे. कारण प्रत्येकाने जर फक्त सेवाच सांगितली आणि जे मेन क्रक्स आहे, जी मेन माहिती आहे, तीच तुम्हाला मिळाली नाही, तर तुम्हाला अनुभव कसा येणार? तुम्हाला प्रचिती कशी येणार? कुठेतरी हा विचार करत जा. आणि त्याही पेक्षा दुसरं की एखाद्या 100 लोक आहेत, 100 पैकी 10 लोकांना अगदी त म्हटलं की त्यांनी तपिलं ओळखलं, ते खूप हुशार आहेत. पण मग मी हुशार आहे म्हणून, 10 जण हुशार आहेत म्हणून बाकीचे 90 जणसुद्धा माझ्यासोबत मी ते घ्यायचे, मी हुशार आहे म्हणून ते पण हुशार असणार, मग त्यांना पण कळून जाईल, तर ही खूप मोठी चुकी आहे. इथे 1000 लोक व्हिडिओ बघणारे आहेत. मी एवढं क्लिअर सांगून सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, त्याच्यामुळे मला समजलं म्हणून मी खूप हुशार आणि लोक, हे असं नाही होत. प्रत्येकाचा विचार करायचा असतो. वर्गामध्ये प्रत्येकाला 100 पैकी 100 मार्क पडतात का? वर्गामध्ये प्रत्येक जण फर्स्ट येतो का? प्रत्येक जण सेकंड येतो का? तर नाही. ज्याला 99% 100% पडतात तो एखाद दुसरा असतो, ज्याला 80% जास्त पडतात ते काही जण असतात. आणि नापास होण्यापर्यंत किंवा फक्त अगदी म्हणजे बाउंड्रीवर पास पडण्यापर्यंतचे सुद्धा लोक असतात. तर तशा माझ्या ताई व दादांसाठी माझे जे व्हिडिओज आहेत ना, जे माझं ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि त्याही पेक्षा की खूप असे ताई व दादा आहेत की खऱ्याच याच्यामध्ये अडचणीमध्ये आहेत, जे की पैसा खर्च करू शकत नाहीत. या वस्तू घाला, त्या वस्तू घरात लावा, हे यंत्र आणा, ते करा, ते नाही करू शकत. कारण जो काही पैसा येतो त्याच्यामध्ये घर भागवणं, अडीअडचणीसाठी 4 पैसे मागे टाकणं, मग या गोष्टी कुठे करणार? मग त्यासाठी गोष्टी सोप्या करून आणि त्यांना मोटिवेट की नाही रे बाबांनो, आज तुम्हाला अनुभव नाही आला, उद्या तुम्हाला येईल, एक ना एक दिवस तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही जी काही ही सेवा करताय ना, की विना खर्च ती सेवा तुम्ही करत राहा. माझं काय असतं की त्यांनी सेवा करावी, त्यांनी महाराजांशी एकरूप व्हावं, त्यांनी महाराजांशी त्यांच्या समोर टिकून राहावं, हा माझा प्रयत्न असतो. म्हणून मी ही सगळी माहिती सांगत असते. आणि बाकी काय की आपण, मी सेवा सांगितली, समोरच्याने ऐकली, त्याला अनुभव नाही आला,
मग तो काय पळणार इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ, पण मेन कशात आहे, अनुभव कुठून येणार आहे, जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात तेव्हाच तुम्हाला अनुभव येणार आहे. आणि सेवा पण अशी नाही की जे व्हिडिओमध्ये बघितलं जे सांगितलं ते शब्द न शब्द करतंय असं केलं तरी तुम्हाला आयुष्यभर अनुभव येणार नाही. तुम्हाला अनुभव कधी येणार, जेव्हा तुम्ही स्वामींशी एकरूप होणार, जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करताय, कोणतीही सेवा करताय आणि तुमच्या मनामध्ये फक्त एकच आहे की मी जी सेवा करते ती माझ्या स्वामींनी स्वीकार केलेली आहे आणि जी मी सेवा करते ती मी माझ्या अंतकरणापासून गेलेली आहे आणि तो विश्वास की मी ही सेवा केली आणि ती महाराजांनी स्वीकारली आहे, मी ही जी सेवा केली आहे याचा मला अनुभव एक ना एक दिवस येणारच आहे, हा विश्वास जेव्हा तुमच्यामध्ये जागृत होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही स्वामींशी एकरूप झालेले आहात आणि स्वामींचा अनुभव तुम्हाला येणार आहे हेही तेव्हाच खरं आहे. नाही तर 24 तास सेवा करताय आणि एकही मिनिट जर सेवेमध्ये तुमचं मन लागलं नाही, एकही वेळा स्वामींचं नाव तुम्ही अंतकरणापासून घेतलं नाही, तर त्या तुमच्या 24 तासाच्या सेवेला काहीही अर्थ नाही, तुम्हाला अनुभव येणार नाही. या उलट फक्त एक वेळा तुम्ही स्वामींचं नाव घ्या आणि ते अंतकरणापासून घ्या आणि तो विश्वास ठेवा की मी हे एक वेळा नाव घेतले ना हे माझ्या स्वामींपर्यंत पोहोचलेलं आहे आणि महाराज आज नाही ठीक आहे, एक वर्ष अडचणीत गेला ठीक आहे, पण महाराज माझी साथ देणार, माझ्या हाकेला धावून येणार हा विश्वास जेव्हा तुमच्या मनामध्ये असतो तेव्हा तुम्हाला अनुभव येतात. इथे सेवा हजारो लोक करतायत पण विश्वास किती जणांचा आहे हे महत्त्वाचं आहे. महाराजांचे सेवेची प्रचिती सेवेचे अनुभव माझ्या दृष्टीने काय आहेत माहिती आहे का? आजकाल आपण बघतो मी फ्रीज घेतला स्वामींच्या कृपेने झालं, मी घर घेतलं स्वामींच्या कृपेने झालं, मी आज हे खाल्लं स्वामींच्या कृपेने झालं, ह्या सेवेची मला प्रचिती आली माझे म्हणजे केस वाढले, त्या सेवेची मला प्रचिती आली मला असं झालं, या सेवेची मला प्रचिती झाली तसं आलं. खरोखर ही ना महाराजांची चेष्टा आहे. खरा स्वामी सेवेचा किंवा महाराजांच्या सेवेचा किंवा महाराजांचा अनुभव प्रचिती म्हणजे नव्हत्याचं होतं करणं. हा जो प्रत्येक श्वास आहे ना तो स्वामी सेवेची अनुभूती आहे, तो स्वामी सेवेची प्रचिती आहे. आपले विचार बदलणं, आपण सात्विकतेकडे जाणं, गरिबांची आपल्याला दया येणं, त्यांच्यासाठी काय करू शकतो हे विचार करणं, माझं चांगलं होण्यापेक्षा माझ्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्याने समोरच्याचं कसं चांगलं होईल हे विचार डोक्यात येणं, ही स्वामी कृपा आहे, हे स्वामी सेवेचे अनुभव आहेत. माझ्यामध्ये जे अवगुण आहेत ते सोडून सत्मार्गाला लागणं हे स्वामी सेवेचे अनुभव आहेत, ही खरी स्वामी सेवेची प्रचिती आहे. फक्त मला पैसे मिळतात म्हणून मला फक्त व्हिडिओ बनवायचा आहे, मला फक्त सांगायचं आहे म्हणून हे स्वामींच्या कृपेने झालं ते महाराजांच्या आशीर्वादाने झालं हे नाही, हे स्वामी अनुभव नाही, स्वामी हे आपल्याला सांगत नाही, ह्या वस्तू तुम्ही हातामध्ये घाला त्या वस्तू तुम्ही घरामध्ये घ्या, नाही महाराज हे नाही सांगत आणि हे अनुभव नाही आहेत. आणि जर आपण अशा गोष्टी सांगतोय तर ही आपण महाराजांची चेष्टा करतोय. हो, महाराजांची कृपा तुमच्यावर झाल्यानंतर अगदी प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊ शकता, कारण महाराज साक्षात लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा करतात, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अगदी चहू दिशांनी पैसा येऊ लागतो. जे काही तुम्ही कार्य करताय, काम करताय, नोकरी करताय, बिझनेस करताय, यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत जातं. म्हणून प्रत्येक गोष्ट की हा माझा अनुभव ती माझी हे, तर अशी सेवेची चेष्टा करणे म्हणजे अनुभव नाही. स्वामींचा अनुभव ना तो अनुभवायचा असतो, तो कधी शब्दात सांगता येत नाही. आता मला बरेच जण म्हणतात, मला बऱ्याच वेळेला कमेंट येतात की एका दादांनी तर सांगितलं की ताई, आणि ते बऱ्याच वेळेला करतात की ताई तुमचे गुरुचरित्र पारायणाचे अनुभव मला ऐकायचे आहेत, तुमचे गुरुचरित्र पारायणाचे अनुभव तुम्ही टाकत जा सांगत जा. काय टाकू, अशी कुठली गोष्ट आहे की जी महाराजांच्या कृपेने नाहीये? जे काही आहे ते महाराजांच्या कृपेने आहे. मग मी तुम्हाला काय काय सांगू की काय महाराजांच्या कृपेने?
मी तुम्हाला सांगू की एवढा मला पैसा मिळाला महाराजांच्या कृपेने, माझ्या घरामध्ये मी आज हे घेतलं महाराजांच्या कृपेने, मी आज माझ्या घरामध्ये ते घेतलं महाराजांच्या या सेवेमुळे प्रचिती आली म्हणून. नाही, याच्यामुळे काय होईल की माझ्या महाराजांचा कुठेतरी त्यांची चेष्टा केल्यासारखी आहे, कारण त्यांनी मला काय दिलं हे मी शब्दात नाही सांगू शकत. आता हे सांगताना सुद्धा मला असं गहिवरून येत आहे, आणि खरंच की महाराजांची जी कृपा असते ना, ती आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. प्रत्येक याच्यातून महाराज तुम्हाला, म्हणजे सगळ्यात अगोदर तुमचा जो गर्व आहे, तुमचा जो अहंकार आहे, तुमचा जो जळकुटेपणा आहे, तो महाराज नष्ट करतात. त्याच्यानंतर तुम्हाला सत्मार्गाला लावतात. त्याच्यानंतर महाराज त्यांच्यावर विश्वास करण्याची तुमची जी ताकद असते ती वाढवतात. तुमच्यातली भीती नष्ट करतात. तुम्हाला निर्भय बनवतात. तू चाल, मी तुझ्यासोबत आहे, तू चाल, तू कर. महाराज जिथे चुकलं तिथे तुम्हाला ठोकर, म्हणजे पायाला ठेच लागते, तेव्हा आपण समजून जायचं की इथे चुकलं ही महाराजांची कृपा आहे. आणि जिथे चुकलोय तिथून ट्रॅकवर येणं की हो, आता माझा हा मार्ग चुकलाय, मला बरोबर जायचं आहे, हे माझी चूक आहे, ती चूक ॲक्सेप्ट करणं, ही स्वामी सेवेचा हा अनुभव आहे. ही महाराजांच्या सेवेची किंवा अनुभवाची ताकद आहे. ना की फक्त मी काय सांगितल्याने किंवा मी असं केल्याने, मी तसं केल्याने लोक मला चांगलं म्हणतील किंवा हे म्हणतील, ही माझ्यासाठी म्हणजे महाराजांचा अनुभव किंवा महाराजांची प्रचिती नाही आहे. त्याच्यामुळे मी जे व्हिडिओ बनवते किंवा व्हिडिओमध्ये मी उपाय सांगते, पण त्याच्यासोबत ही जी माहिती सांगते ना, हे माझे काही अनुभव असतात जे मी सेवेत आल्यानंतर शिकले, जे माझ्यामध्ये बदल झाले. मी कोणी देव नाही किंवा मी देवा समान नाही किंवा मी तुम्हाला सांगतेय म्हणून मी खूप मोठी नाही, मी शून्य आहे. पण जे मला महाराजांनी शिकवलं, जी मी नव्हते, ज्या गोष्टी माझ्यामध्ये बदल झाल्या, त्याही तुमच्यामध्ये व्हाव्यात. तुम्ही तरी कुठेतरी मोटिवेट व्हावेत, आणि तुम्ही इकडे तिकडे न भरकटता सेवेमध्ये तुम्ही अजून श्रद्धेने तुम्ही टिकून राहावेत, त्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत असते. कारण स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, पण सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे. आणि जो व्यक्ती सेवेमध्ये टिकून राहतो, त्यालाच अनुभव, प्रचिती, तुमच्या भाषेमध्ये जे व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला आहे ते तुम्ही म्हणू शकता. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने, आणि हे चमत्कार, हे सेवेचे अनुभव, हे एका दिवसात, एका तासात होत नाहीत अहो. म्हणजे मी तर कधी विचारसुद्धा केला नाही की मी कधी किती पारायण करते, कसे दिवस बदलत गेले, कशा गोष्टी होत गेल्या, कशा संधी येत गेल्या, कसं सक्सेस मिळत करणं, हे आजपर्यंत मला सुद्धा म्हणजे माहीत नाही. मी जेव्हा मागे बघते ना, मला सुद्धा कळत नाही. कारण का की मी ते कधी बघितलंच नाही की मला अनुभव काय मिळाला, मला प्रचिती काय मिळाली. आपोआप गोष्टी होत गेल्या. आणि हा आहे सेवेचा अनुभव, जो की मी कधीच बघितला नाही की अरे मी या महिन्यात पारायण केलं मग माझं हे काम झालं, त्या महिन्यात पारायण केलं मी ते काम झालं. नाही, महाराजांना ज्या गोष्टी माझ्यासाठी योग्य वाटत होत्या त्या प्रत्येक गोष्टी महाराज करत गेले, आणि हीच महाराजांची माझ्यावर कृपा आहे. हेच स्वामी सेवेचे, महाराजांच्या सेवेचे अनुभव आहेत. हे ओळखायला शिका. महाराजांची सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती, की ज्या सेवेने तुम्हाला अनुभव येतील, प्रचिती येतील, ते म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त, माळ घेऊन किंवा माळ न घेता, तुमच्याकडे माळ नाही आहे ना, तुम्ही मोबाईलवर टायमिंग लावा, तुम्ही अलार्म लावा, तुम्ही बोटावर मोजा, तुमच्या घरात शेंगदाणे आहे, दाळवं आहे, हरभरा आहे, त्याच्याने तुम्ही मोजा, किंवा अगदी तुम्ही दोन अगरबत्ती लावा आणि स्वामींचा मंत्र बोला अगरबत्ती लावल्यापासून संपेपर्यंत. म्हणजे करायचं म्हणल्यावर आपण काहीही करू शकतो. त्याच्यासाठी आपल्या मनात मग हेच नाही, तेच नाही, असं करू, कसू, तसं कसं करू, कोणताच प्रश्न येत नाही. जिथे करायचं आहे मनापासून तिथे कोणताच प्रश्न येत नाही. आणि तो प्रश्न आला तरी पण मग आपण स्वतःहून त्याच्यातून मार्ग काढतो. का काढतो? कारण आपल्याला मनापासून ती सेवा करायची असते.
कोणती सेवा मोठी नाही, कोणती सेवा छोटी नाही. बघा, माझं असेल किंवा इतर जण जे व्हिडिओ बनतात, तर आमचं काम आहे की बाबा सेवा सांगणं, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं. म्हणून तुम्ही जी सेवा करताय ती कमी याची, आणि दुसऱ्याच दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं की ही सेवा श्रेष्ठ, तुम्ही ही करा म्हणजे ती मोठी, असं नाही. तुम्ही जी कोणती सेवा करताय ना, ती तुम्ही विश्वासाने कंटिन्युटीमध्ये करा. आणि जे काही व्हिडिओज येतात ना, ते एका माहितीसाठी आपण ते ऐका. जी कोणती सेवा तुम्ही करत आहात ना, तीच सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि स्वतःवर, त्या सेवेवर आणि महाराजांवर विश्वास ठेवा की या सेवेनेच माझ्या आयुष्याचं सार्थक होणार आहे, मला अनुभव येणार आहे. हां, तुम्हाला वाटलं परत एखादी कोणती सेवा की हो ही सेवा अगदी माझ्या मनाला लागली आहे, मला ही पण सेवा करायची आहे कोणी सांगितलेली, तर आपली जी सेवा आहे ती चालू ठेवायची आणि त्याच्या बरोबर ही दुसरी सेवा करायची. पण असं कधीच करायचं नाही, पहिली सेवा सोडायची, दुसरी सेवा करायची, परत ती सेवा सोडायची, तिसरी सेवा करायची, परत तिसरी सेवा सोडायची, चौथी सेवा करायची. अशा सेवा करत करत तर तुमचं आयुष्य निघून जाईल, पण तुम्हाला अनुभव किंवा प्रचिती येणार नाही. कारण का? की तुमचा विश्वास नाही. तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही ही सेवा परत ती सेवा परत ही सेवा परत ती सेवा असं करताय. हां, तुम्ही एक कोणती सेवा करताय, जसं की आता मी गुरुचरित्राचं पारायण करते प्रत्येक महिन्याला. मी आता इतर ज्या सेवा केल्या, जसं की मी आता 160 सत्यनारायण केले, तर मी ती सेवा सोडली का? अजिबात नाही. ती सेवा करून ज्या सेवा मला करणं होतात त्या सेवा मी करते. मी असं नाही करत की चला गुरुचरित्र पारायण आता भरपूर केलं, एवढे वर्ष केलं, महाराजांची माझ्यावर कृपा झाली, चला आता दुसऱ्या सेवा करा. नाही, मी ती माझी मूळ सेवा चालू ठेवते प्रत्येक महिन्याला, आणि त्याच्या सोबत ज्या कोणत्या सेवा मला करणं होतात त्या सेवा मी करते, धरसोड करत नाही. त्याच्यासोबत मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीज करते, मी बरेचसे उपाय करते, मी बरेचसे तोडगे करते, ह्या पण मी गोष्टी करते. पण जे मूळ आहे गुरुचरित्र पारायण, ते मी कधीच सोडत नाही. ही गोष्ट असंच केल्यानंतर, तुम्ही कॉन्स्टंट राहिल्यानंतर तुम्हाला सेवेचे अनुभव आणि प्रचिती येतात. आणि तुम्ही प्रत्येक जण, लाखो हजार जे कोणते तुम्ही लोक जी कोणती सेवा करत आहात, ती स्वामींची सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही जी सेवा करताय ती स्वामींची श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही स्वामी सारामृताचे पारायण करतात, ती सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही नामस्मरण करताय, ती सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय, ती सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सेवा करताय, ती सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही तारक मंत्र करताय, ती सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, की जी आपण सेवा करतोय ती महाराजांपर्यंत पोहोचत आहे, ती आपण महाराजांची सेवा करतोय. मग महाराजांची सेवा ही श्रेष्ठ सेवा, ती कमी श्रेष्ठ सेवा असं कसं होऊ शकेल? नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे काही करत आहात, तुम्ही फक्त महाराजांना हात जोडत आहात, तर ती सुद्धा सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. पण हा तुमचा विश्वास असायला हवा, हा तुमचा विश्वास असायला हवा. मी सांगून उपयोग नाही, दुसरं कोणी सांगून उपयोग नाही, तो तुमचा विश्वास असायला हवा की मी जे सेवा करतोय ही स्वामींची सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे आणि ही आयुष्यभर मला करायची आहे. जेव्हा हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, जेव्हा स्वामींवर तुमचा एवढा विश्वास बसेल, तेव्हा आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. आणि तेव्हा हे वाक्य खरं ठरतं, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. या गोष्टीचा, या म्हणजे वाक्याचा तुम्हाला तेव्हा अनुभव येईल. चला, खूप सारं सांगितलं आणि सॉरी जे माझे ताईवर आता त्यांना वाटतं की ही खूप बोलते, बिनाकामाचं सांगते. तर तुम्हाला वाटलं असेल हे बिनाकामाचं सांगितलं, तर त्याबद्दल सॉरी. पण जे काही आहे ते अनुभवातून, किंवा जे तुम्हाला इतर लोक जे सांगू शकत नाही ना, ते क्रॅक जे मेन हे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. श्री स्वामी समर्थ.